आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात सुद्धा आपण वहिनींना तर बोलतं करणारच आहोत, पण सासूबाईंना बोलतं करणार. सासूबाईंना काही ना काहीतरी बोलायचं असतं, काही ना काही सांगायचं असतं, आणि काही ना काही त्यांचं म्हणणं असतं. ते सगळंच म्हणणं ऐकणार आहोत. आणि त्यावर ज्या मुख्य सासूबाई आहेत, म्हणजे सासूबाईंची बाजू घेणार की सुनबाईंच्या बाजूने ठामपणे उभ्या राहणार हेही बघणार आहोत. धर्माधिकारी कुटुंबाला शुभेच्छा देऊया. भेटूया अनन्या अनिकेत धर्माधिकारी या वहिनींना. तर अनिकेत रवींद्र धर्माधिकारी हे पतिदेव आज वहिनींच्या बाजूनी बोलणार की आईच्या बाजूनी बोलणार हेही जाणून घेणार आहोत. आणि संगीता रवींद्र धर्माधिकारी या ज्या सासूबाई आहेत, या सुद्धा आज किती ठामपणे सुनबाईंच्या बाजूने उभ्या राहतात तेही बघूया. चला तर सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया धर्माधिकारी कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. बरं वहिनी, एक मिनिट थांबा, आधी मी लक्ष्मी पाठवतो तुम्हाला इथून जी मराठी कडून लगेच पाठवते. वहिनी घ्या उखाणा घ्या. नयनरम्य आकाशात उगवते शुक्राची चांदणे, तुमच्या जर आशीर्वादाने अनिकेत रावांना फुलवते अनिकेत रावांचे आंगणे. किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष होऊन गेले. अनिकेतराव, तुमचं बालपण कुठलं? नाशिक. आणि वहिनी, तुमचं बालपण? माझं पण नाशिक मध्ये, नाशिक मध्ये पंचवटी. आणि अनिकेतराव कुठे? आम्ही गंगापूर रोड. आणि कॉलेज? बीवायके कॉलेज. आणि वहिनी, तुमचं कॉलेज? माझं पण सेम, बीवायके कॉलेज ऑफ कॉमर्स. पुढे काय प्रश्न विचारू की नको विचारू? विचारा ना. मग ओळख कॉलेज मधली का? कशी काय वहिनी, कशी झाली ओळख? ऍक्च्युली याचा हा बीकॉम लास्ट इयरला होता आणि मी सेकंड इयरला होते, तेव्हा ओळख झाली. आणि त्याच्यानंतर एमकॉमला मी ऍडमिशन घेतली, आणि घेतली नव्हती घेतली तेव्हा. आणि इंटरव्ह्यू चालू होते तेव्हा, कॅम्पस इंटरव्ह्यू चालू होते कॉलेजमध्ये, तेव्हा खास ओळख झाली आमची. पण कशी काय ओळख झाली, अशी कशी ओळख होईल? नाही, गंगापूर रोडला अनिकेत जिथे राहत होते तिथे माझी मैत्रीण आहे उत्कर्षा म्हणून, ही माझी खूप खास मैत्रीण आहे. तिच्याकडे मी बऱ्याचदा यायची आणि तिचा त्यांचा हा कॉलनीतला ग्रुप होता आणि ती माझी कॉलेजची मैत्रीण होती. आणि बाय चान्स अनिकेत पण बीवायके कॉलेजमध्येच होता, तर तिच्या थ्रू आमची ओळख झाली आणि आम्ही बऱ्याचदा सोबत ट्रेकिंगला वगैरे गेलेलो. काय अनिकेत बोला, काय लगेच ट्रेकिंग वगैरे, तुम्ही काय एकत्र गेला होता सगळा ग्रुप तुमच्या ट्रेकिंगला जायचा, आणि तुमच्या मनात सुरुवात झाली होती ना? सुरुवात तर पहिल्यापासून झाली होती, पाहिल्यानंतरच. पण ती हळूहळू करत करत ट्रेकिंग वगैरे तिला आवड पण मला सांगत गेलो होतो, ते तिला आवडत गेला, मग घेतला पुढचा निर्णय. नाही, पुढचा निर्णय घेतला ठीक आहे, पण कोणाच्या मनात आधी हा विषय आला होता? त्याच्याच आणि त्याच्याच मनात आलेला. जास्त करून पहिले मुलांचाच मनात येतो. त्यांच्या मनात असं काय चाललंय याचं जराही तुम्हाला चाहूल लागली नाही? मला लागली होती, मेसेजेस वगैरे, तेव्हा मेसेजेस वगैरे चालू होते आमचे आणि वाटत होत की हा विचारेल आपल्याला लग्नासाठी, पण मी स्वतःहून पुढाकार नाही घेतला. पण तुम्हाला अंदाज आला होता? मला अंदाज आला होता, कारण ग्रुप मध्ये आम्ही बऱ्याचदा ट्रेकिंगला गेलेलो, फिरायला गेलेलो. नाशिकच्या जवळपास बऱ्याच जागा आहेत फिरायला, तिथे पण गेलेलो. आणि काहीतरी निमित्त काढून बऱ्याचदा भेटायला पण बोलवायचा तो, त्याच्यामुळे मला थोडी चांगलीच चाहूल लागली होती. काय अनिकेत जी, काय चाललं होतं नेमकं? मी माझ्या दोन्ही पण होतं, म्हणजे तिने मला भरपूर मदत पण केली होती, त्याच्यामुळे मग घेतलं थोडस हिम्मत करून विचारू मला. पण विचारलं तो दिवस आठवतोय तुम्हाला? कुठे विचारलं होतं ते ठिकाण? विचारलं होतं, तो एक गमतीशीरच किस्सा आहे. 17 नोव्हेंबर 2012 त्या दिवशी त्याने मला बोलवलं होतं, म्हणे आपण फिरायला जाऊ. मग आम्ही लॉंग ड्राईव्हला वगैरे पण गेलो होतो, बऱ्याच वेळ गप्पा वगैरे झाल्या आणि त्याला अचानक भरपूर फोन यायला लागले आणि त्याला मेन प्रपोज करायचं होतं ते तो विसरूनच गेला. आणि मग 2 दिवस फोन वगैरे केले की तुम्हाला फोन वगैरे का नाही उचलत आहे. आणि मग त्याने 20 तारखेला 20 नोव्हेंबर 2012 त्याने मला सांगितलं की मला तुला प्रपोज करायचं होतं आणि म्हणून मी तुला बोलवलं होतं, पण त्याला फोन यायला लागले अचानक कामाचे आणि तो विसरून गेला. त्याने मला 20 तारखेला प्रपोज केलं. पण आता या घरामध्ये तुम्ही कोण कोण राहता? या घरामध्ये मी, माझे मिस्टर, सासू सासरे आणि दीर जाऊ असतात, ते पुण्याला असतात, आणि माझी छोटी मुलगी 1.5 वर्षाची. सासूबाई नेहमी तुमची बाजू घेतात का? सासूबाई जास्त माझीच बाजू घेतात, मुलापेक्षा माझीच बाजू घेतात. नाही, पण अनिकेत तुम्ही असं का म्हणालात खूप जास्त? कारण की खूपच जास्त बाजू घेतात ते, म्हणून माझं कितीही सांगायचा प्रयत्न केला नाही तिचंच बरोबर असं होतं. असं होतं म्हणजे ते कधी कधी
नाही कधी कधी सासू आणि सुने म्हणजे भांडण असायला परवडतं म्हणजे दोघे एकत्र झालेलं नाही परवडत. काय सांगते काय खूप जास्त त्रास होतो. मला आता सासूबाईंना भेटायचं आहे आईंना भेटायचंय. जर आईंना बोललो असतो तुम्ही आपण थेट आईंशीच आता गप्पा मारूया. आई नमस्कार. नमस्कार बाबा सासूबाई स्वागत आहे तुमचं कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. बरं सुनबाई आधी मला सांगा तुम्हाला सासूबाई किती हो. कारण बऱ्याच घरांमध्ये ना आत्ते सासरे मावस चुलत असे असंख्य सासूबाई असतात. तुमच्याकडे कसं आहे हो सुनबाई. आणखी आई सख्या सासूबाई. त्याच्या व्यतिरिक्त मला चुलत सासूबाई पण आहे आत्ते सासूबाई पण आहे मावस सासूबाई पण आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आमच्या बिल्डिंग मध्ये राहतात त्या अनिकेतच्या टीचर आहेत संस्कृतच्या. त्या लहानपणापासून आमच्या म्हणजे अनिकेतच्या सानिध्यात होत्या त्याच्यामुळे मी त्या माझ्या सासूबाईंसारख्याच आहेत. सगळ्यात जास्त तुम्हाला सासूरवास कोणाचा. सासूरवास असा कोणाचा नाही पण मला माझ्या चुलत सासूबाई आहे त्यांचा स्वभाव थोडासा थोडा तापटही आहे आणि प्रेमळ जास्त आहे त्याच्यामुळे त्यांच्या गोष्टींमध्ये मी कशी फुलफिल होत नाही त्याचा मला कधी कधी धाक पडतो की त्यांना या गोष्टीचा राग तर नसेल आला त्यांना या गोष्टीचं टेन्शन तर नसेल आलं त्याचं टेन्शन मला येतं. थांबा आता त्यांना मी काही वेळात भेटेलच पण आता या आईंना भेटणार आहोत. आई नमस्कार. नमस्कार. तुम्ही अनिकेतची तक्रार आहे की तुम्ही सुनेची जास्त बाजू घेता त्यामुळे अनिकेत एकटे पडले. कारण मला मुलगी नाही ना त्यामुळे सुने ही माझी मुलगीच आहे. हो पण तरी सुद्धा अनिकेत हा मुलगाच आहे ना. हो जरी तो मुलगा आहे पण तो मुलगा आहे सुन ही आपल्याकडे दुसऱ्या घरात येते ना त्यामुळे आपल्या घराची आपल्या माणसांची तिला ओढ झालीच पाहिजे त्यामुळे मी अगदी प्रथम तिचीच बाजू आहे. आता एक छोटस आव्हान द्यायचंय मला अनिकेतजीना. अनिकेतजी एक अक्षर देणार त्या अक्षरावरून पाच वस्तू आणायच्या. एका वेळेला एक वस्तू आणून वहिनींकडे द्यायची आणि जर तुम्ही पाच वस्तू आणून वहिनींना दिल्या तर आज पहिलं 1000 रुपयाची लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे. तेव्हा तुम्हाला अक्षर देतो ल. लवकर 1 मिनिटाची वेळ आहे फक्त. वहिनी लवकर सांगा. लसूण. लसूण लाटणे. लवकर. लिंबू. लिंबू. लाल मिरची. लाल मिरची. लायटर. लोटी. झालं का? पाच झाले. 30 सेकंद झाली. 30. 5 झाले. 5 वस्तू झाले. अनिकेत तुम्ही सांगा काय काय आणलं. लोटी. 1. लायटर. 2. लाल मिरची. 3. लसूण. 4. लाटणे. हे फार महत्वाचं आहे ना. हो खूप जास्त. चला अभिनंदन. ही 1000 रुपयाची लक्ष्मी तुम्हाला मिळालेली आहे. अभिनंदन. बरं वहिनी द्या ओळख करून द्या सगळ्यांची. या माझ्या मावस सासूबाई आहेत स्मिता कुलकर्णी. नमस्कार. या माझ्या आते सासूबाई आहेत संध्या दीक्षित. नमस्कार. हो आसावरी धर्माधिकारी. या माझ्या चुलत सासूबाई आहेत. या रांगोळी आर्टिस्ट आहेत आणि यांनी रांगोळीमध्ये 4 वर्ड रेकॉर्ड केले आहेत. अरे वा वा अभिनंदन. आमच्या बिल्डिंग मध्येच राहतात रमा दाणी. या संस्कृतच्या टीचर आहेत आणि अनिकेतला पण लहानपणापासून संस्कृतला होत्या त्या शाळेमध्ये. आणि पाठीमागे. पाठीमागे माझे सासरे आहेत रवींद्र धर्माधिकारी. नमस्कार. नमस्कार. ती माझी मुलगी मिहिरा आणि हे माझे चुलत सासरे सतीश धर्माधिकारी. नमस्कार. नमस्कार. आता तर सगळ्यांची ओळख करून दिली तुम्ही पण त्या एका सासूबाईंबद्दल मगाशी जे बोललात की त्या सासूबाईंबद्दल जरा तुम्हाला टेन्शन येत असतं दडपण येत असतं त्या सासूबाई कुठल्या. या माझ्या चुलत सासूबाई आसावरे धर्माधिकारी. यांचं आणि आमचं घर एकच आहे म्हणजे काही सणवार वगैरे असेल तर आमच्याकडे एकत्रच असतात आणि त्यांना प्रॉम्प्टनेस ही गोष्ट खूप प्रकर्षाने लागते जी माझ्यामध्ये अजिबात नाहीये. त्या सासूबाईंना नमस्कार करतो आधी. त्यांनी 4 वर्ड रेकॉर्ड केलेले आहेत. अभिनंदन. आणि मला सांगा हो अगदी स्पष्टपणे सांगा या सूनबाईंच्या बाबतीतल्या तुमच्या तक्रारी काय. मनापासून तक्रारी सांगणार आहे. आज तुम्ही खूप छान संधी दिली आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आता आता जे
जग आहे जे पुढे चाललेलं आहे, तर स्वयंपाक येत नाही किंवा ह्या गोष्टींपेक्षा मला असं वाटतं ती खूप सुंदर कार चालवायची. प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा तिने कार चालवली आहे, पण तो पिरियड निघून गेला. आता ती कारची अजिबात प्रॅक्टिस ठेवत नाही. त्याची प्रॅक्टिस ठेवणं गरजेचं आहे, कारण पुढे जाऊन तिचं छोटस पिल्लू आहे, तर तिच्यासाठी म्हणा कुठे धावपळ करायची वेळ आली. आम्ही आता सगळे हळूहळू एक एक वयस्कर होत गेलो, तर कधी धावपळ करायची वेळ आली, कधी अनिकेत सगळ्यांसाठी वयस्कर झाले की तुम्हाला फिरायला पाहिजे म्हणून तिने गाडी शिकली पाहिजे. सगळ्यांसाठी ती कार चालवणं गरजेचं आहे, त्याची प्रॅक्टिस तिने ठेवायला पाहिजे. आणि ती अजिबात गोड खात नाही, तर आता आमची सून शोभायला पाहिजे ना, थोडं गोड खायला पाहिजे ती. नाही सर, पण आता लग्न झाल्यापासून पुष्कळ गोड खाते ती. आधी तर अजिबात खात नव्हती, पण आता तिला मी पुष्कळ सवय लावली गोड खाण्याची. खाते आता बरोबर आहे, आता खाते तरी त्यांच्या नकळत खाते, त्या नसताना हळूच डब्यातनं खाते, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. नैवेद्याची आधी पुरणपोळी आणि मग साध्या पोळ्या कराव्या लागतात तिच्यासाठी. बरं आई मला सांगा, त्या ज्या मगासपासून बोलतायत हा त्यांनी त्यांच्यावर आरोप केलाय, म्हणजे सून लग्नानंतर आळशी झाली आहे असं म्हणणं आहे त्यांचं? नाही नाही, खरं आहे तिचं पण म्हणणं जाऊबाईंचं, कारण शिकलं पाहिजे. शिकत होते ते, पण आता काही कारणामुळे थोडस जरा झालं. पण आता मी तेच म्हणते, आता तिने थोडस या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. जशी आमची काळजी घेते तशी स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे. आणि या गोष्टी ती म्हणजे जाऊबाईंचे आरोप मान्य आहेत तुम्हाला? हो मान्य आहे, मान्य आहे, मान्य आहे, मान्य आहे. चला म्हणजे इथेच सुनबाई कळलं का, जाऊबाईंची किती दहशत आहे ते आमच्या लक्षात आहे. बरं, तिसऱ्या सासूबाई त्या पहिल्या बसल्यात तुमच्या पाठीमागे ना सुनबाईंच्या. हा बोला. आनंद्या खूप छान आहे, पण तिचे जे छंद आहेत तिथे जोपासत नाही. तिला डान्स छान करता येतो, ती कधी आता त्याच्यामध्ये कुणा इन्क्लूड होत नाही, करत नाही. आणि दुसरं म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आहेत. आता फोन ती कधी लवकर घेत नाही, फोन केला तर ती कामातच असते. थोडस स्वतःला पण तिने वेळ द्यावा. आणि स्वतःच्या ज्या काही गोष्टी तिला येतात छान छान, काही टेडी बेअर बनवत होती, काही येत होतं सगळं, ते तिने पुन्हा करावं, थोडा वेळ स्वतःसाठी ठेवावा, एवढंच माझं म्हणणं. आता सासूबाई काय बोलतात बघूया. द्यायलाच पाहिजे स्वतःसाठी वेळ. आणि या ज्या गोष्टी आहेत ज्याची करत होती त्या केल्याच पाहिजे ना, थोड्या थोड्या प्रमाणात व्हायला सुरुवात केलीच पाहिजे तिने. मला वाटलेलं तुम्ही सुनेची बाजू घ्याल, पण तुम्ही त्या बिचारा आमच्या माऊलीला एकटंच पाडलंय. नाही माऊली एकटी नाहीये, माऊली बरोबर मी सदैव आहे. आणि हे माऊली पण सांगेल की मी तिच्या बरोबर किती आहे ते. अरे पण चेहरा पडला आता त्यांचा. नाही नाही, अजिबात चेहरा पडला नाही, तिला माहिती. बरोबर, त्यांचं काय म्हणणं आहे? त्या तुमच्या बिल्डिंग मध्ये संस्कृतच्या शिक्षिका आहेत लहानपणापासून. अनिकेत लहानपणापासून आमच्या शाळेत होता, मी त्याला शिक्षिका होते. तर अनिकेत खूप हरहुन्नरी कलाकार आहे आणि तो सामाजिक कार्यकर्ता, म्हणजे एक नंबरचा कडक सामाजिक कार्यकर्ता आहे. पण लग्न झाल्यापासून तो आता सामाजिक कार्यामध्ये खूप कमी येतो. म्हणजे आनंद्याने आता म्हणजे आनंद्याने पण आलं पाहिजे, पण अनिकेतचं आता कमी झालंय. सासूबाई बोला. आता बाळपण आहे घरामध्ये, त्याने थोडस आता जरा कमी जातच. हे बघा, तुम्ही त्यांच्या बाळाचं बोलू नका, तुम्ही तुमच्या बाळाचं बोला. नाही राहिलं पाहिजे सर, त्यांनी पण आता घरची जबाबदारी वाढली. आणि सर आम्ही आता थोडस लांब पण राहायला गेलो, त्यामुळे थोडस जरा होत. म्हणजे लग्नानंतर अनिकेत बदलला हे खरं. बदलवलं. सुनबाई बोला. ज्या माझ्या तक्रारी केल्या की वेळ देत नाही वगैरे, पण ऑफिसच्या कामामुळे वर्कलोडमुळे माझी तेवढी इम्युनिटी नाहीये की मी सगळ्यांना वेळ देऊ शकेल. आणि तरी मी माझ्या परीने भरपूर प्रयत्न करते की ऑफिसला जास्तीत जास्त वेळ देऊन घरी पण तेवढाच वेळ देऊन मुलीला लहान मुलीला वेळ देऊन जास्तीत जास्त कर्तव्य आहे ते पूर्ण पार पाडण्याचा मी पूर्ण प्रयत्न करते. चला, वैदेवी सांगितलेलं आहे की जी काही कर्तव्य आहेत ते ती पूर्ण करीन आणि कुटुंबाच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या त्या सगळ्या पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. हे वहिनी तुम्ही नाही सांगितलं तरी तुमच्या चेहऱ्यावरती कळत आहे. आणि सासूबाईंनी सुद्धा वहिनींची जी काही लुटूपुटूची बाजू घेतली त्यामुळे वहिनींना मिळत आहे माझा होशील ना मधील हे विशेष रात्राणी कानातले. वहिनी, तुम्ही जेव्हा सासूबाई व्हाल कधी भविष्यात, तेव्हा तुम्ही कसं तुमचा स्टँड असेल? या पाठीमागे असलेल्या सासूबाईंसारखाच असेल की वेगळा असेल? नाही, माझा स्टँड निश्चितच वेगळा असेल. कसा असेल सांगा ना. जर मला सून आली तर मी जास्तीत जास्त त्यांना एकांत देण्याचा प्रयत्न करेन. त्यांना सल्ले देईल जास्तीत जास्त की तुम्ही फिरायला जा, एकमेकांना वेळ द्या,
असं सांगण्याचं, कारण ती पिढी त्या दृष्टीने तशीच राहणार. आणि तू स्वतःच्या, माझ्या सुनेला मी नक्कीच असं सांगेल की तू स्वतःच्या पायावर उभी राहा आणि समाजात तुझी मान ताट कर, की जेणेकरून चार लोकांनी तुला नाव नाही ठेवले पाहिजे. पण तरी सुद्धा माझ्या एक लक्षात आलं, तुम्हाला दोघांना एकट्याला जायला देत नाही त्या सगळ्यांचा का हो, लेकराला फिरायला देत नाही. आणि मग हे सगळं सुनेवर येतं ना, तसं नाही मी देते ना, दोघांनाही वेळ देते. उलट मी स्वतः सांगते जा त्यांना फिरून या, नाही दोघांनाही त्यांना वेळ भरपूर आहे. अनिकेतजी का तुम्ही वेळ देत नाही हो? असं मुद्दामून वेळ देत नाही असं होत नाही, पण हे कामामुळे किंवा ऑफिसच्या बाहेरचे सर्व, त्यानंतर तसं मॅडम सांगितलं का की समाज कार्यामुळे याच्यामुळे थोडासा वेळ तिला कमी दिला जातो, हे मान्य आहे, पण तो नक्कीच आता वाढवून जातो. बरं मला सांगा अनिकेत जी, आज एक प्रॉमिस द्यायचं असेल आपल्या बायकोला तर कुठलं देणार? तिला हेच प्रॉमिस देईल की तुला तसं पाहिजे आहे की ते चेंजेस माझ्यातले नकोय, की ते चेंजेस व्हायला पाहिजे, ते चेंजेस नक्कीच लवकरात लवकर मी माझ्यामध्ये घडवून आणेल. वेळ देत नाही वगैरे सर, तिथे तक्रारी नक्कीच कमी होती. पण वहिनी असं झालं तर आवडेल का तुम्हाला? हो नक्कीच आवडेल. आणि सुरुवातीपासून जे दडपण आहे, पहिल्या टप्प्यावरती मी पहिला प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा पहिलं दडपण होत की त्या चार पाच सासूबाईंपैकी एक ज्या सासूबाई आहेत त्यांच्या सगळ्या गुणांच्या प्रगती पुस्तकात 100 पैकी 100 मार्क मिळाले पाहिजे, म्हणून तुमची धडपड आहे. नक्कीच प्रयत्न करेन. नक्कीच प्रयत्न करू नका, तुम्ही 100 मार्कांची अपेक्षा केली तर खात्रीने सांगतो की त्या ज्या माऊली आहेत त्यांनी रांगोळीचे 4 वर्ड रेकॉर्ड केलेले आहेत असं तुम्ही म्हणालात. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, रांगोळीचं वर्ड रेकॉर्ड करत असताना त्या रांगोळीमध्ये अनेक रंग भरल्याशिवाय ती सुबक होत नाही, आणि त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करत तुमचं भविष्य हे अधिक कलरफुल आणि आनंदाचे रंगाने भरून जाईल हा मला विश्वास आहे. आणि खात्रीने सांगतो की तुमच्या चेहऱ्यावरच तुम्ही जे बोलणार ते करणार हे लिहिलेलं आहे. वहिनी आज मिस कोणाला करताय हो? आई बाबांना. कुठे आहे? आई बाबा पुण्यात. माझ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना टीव्हीत बघून कॅमेऱ्यात बघून काय सांगायचंय तुम्हाला? आज तर मी जास्त आईला आणि बाबांना जास्त मिस करते की ते आता या कार्यक्रमात उपस्थित असते तर मला खूप छान वाटलं असतं. आणि मी त्यांना धन्यवाद म्हणेल की त्यांनी, त्यांना आणि सासू सासऱ्यांना दोघांना धन्यवाद म्हणेल की मागच्या वर्षी माझी ट्रान्सफर मुंबईला झाली होती आणि त्यांनी तेवढ्या त्या माझी मुलगी पण लहान होती त्या दरम्यान, 6 महिन्यांची होती, आणि त्या दरम्यान आई बाबांनी आणि सासू सासऱ्यांनी मला खूप साथ दिली. माझे जे काही चुकलं वगैरे त्या गोष्टीत त्यांनी मला पाठीशी घातलं आणि कुठल्या गोष्टीत माझी तक्रार नाही ठेवली जेवढी अनिकेतने मात्र ठेवली, पण आई बाबांनी आणि सासू सासऱ्यांनी अजिबात नाही ठेवली. अनिकेतने ठेवली अनिकेत सगळा प्रॉब्लेम फिरून फिरून, अनिकेत तुम्ही जे मध्ये बसलायत ना सगळं फिरून तुमच्याकडे येत आहे, लक्षात आलं का? हेच ना, हे दोघी एकत्र झाल्यानंतर हाच प्रॉब्लेम होतो. दोघी नाही, आता चारी बाजूला स्त्री शक्ती आणि मध्ये आलो तुम्ही, एवढं लक्षात ठेवा. आणि ही स्त्री शक्ती यांच्या संस्कारांमध्ये अशी शिकवण आहे की उंबरठा ओलांडून घरात आलेल्या माऊलीच्या पाठीमाग कायम खंबीरपणे उभं राहायचं आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील यासाठी झटत राहायचं. त्यामुळे हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांचा सन्मान करत राहा. तुमच्या कुटुंबाला मनापासून शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छांबरोबरच सासूबाईंना आणि अनिकेत तुम्हाला मिळत आहे झी मराठीकडून भेटवस्तू अभिनंदन, वहिनींना मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणीचं कूपन, आणि ही मानाची पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा हसत राहा, आनंदात राहा. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवतो आहे. पुन्हा भेटणार असंच एक पैठणीचं कूपन घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.